या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका पाटील यांनी तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने दोन वेळा आंदोलन त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यांनी तहसीलदारच्या समोर त्यांनी 31 ऑगस्ट 2021 ही तारीख आम्हाला शेवटची तारीख द्या म्हणून सांगितलं आणि 31 ऑगस्ट पर्यंत आम्ही त्याची वाट पाहिली. तासगाव कारखान्याच्या संदर्भामध्ये आणि नागेवाडी कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांची कुठलीही हालचाल झालेली दिसली नाही. आम्ही आरआरसीची कारवाई तहसीलदारांना सांगितलं होतं की आरआरसीची कारवाई करा, तर त्या तहसील आणि त्याचबरोबर आमच्या विटेच्या तहसीलदारांनी त्यामध्ये हलगर्जीपणा केला. आज त्यांची आरआरसीची प्रोसेस कंप्लीट झाली नाही, म्हणजे शेतकरीला देशोधडीला लावण्याचं काम या खासदारांनी केलेलं आहे. आमचं पुन्हा त्यांना एक सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये तुमच्याकडून होत नसेल तर शासकीय पातळीवर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पद्धतीनं आरआरसीची कारवाई करू द्या आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडे जो साठा शिल्लक आहे, साखरेचा असेल, मोलॅसिस असेल, बगॅस असेल इत्यादी साठ्याचा लिलाव करून ताबडतोब आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा. पण हा गणित हुशार आहे, हा गणित चलाक आहे. त्यांनी 31 ऑगस्ट ही तारीख दिली होती पण 31 ऑगस्टला त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि येणाऱ्या 10 तारखेपर्यंत आजपर्यंत त्याची वाट पाहतोय. 1-2 दिवसांमध्ये पुन्हा त्या भागामध्ये आम्ही मोठा आंदोलन त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना 1-2 दिवसांमध्ये त्यांनी ताबडतोब ऊसाची बिलं शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावेत, अन्यथा 1-3 दिवसानंतर आम्ही पुन्हा त्याच्या घरासमोर एक मोठा आंदोलन उभा करू. एवढंच आम्ही या बळीराजा शेतकरी संघटना सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.